शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज पहाटे निधन झालं आणि आता त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलंय. अनेक मान्यवर त्यांच्या अंत्यदर्शनासाठी तिथे पोहोचलेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना सातत्याने शिवशाहीरांचं मार्गदर्शन लाभत होतं. आमच्या अनेक कार्यक्रमांना बाबासाहेबांनी मार्गदर्शन केलं होतं, आशीर्वाद दिले होते. प्रत्येक वाढदिवसाला आणि अनेक समारंभांना त्यांची माझी भेट होत असे. प्रत्येक वेळेला आमदार झाल्यावर त्यांची भेट तर मी घेतच होते, परंतु आत्ता नुकतंच 5 नोव्हेंबरला आम्ही शिवसृष्टीमध्ये रंगभूमी दिनाच्या निमित्ताने ज्या कार्यक्रमाला भेटलो त्यावेळेला शिवसृष्टीचा किती वेगळ्या स्वरूपाचा उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे ते देखील समोर आलं होतं. आणि माझ्या मनात असा विचार आला की बाबासाहेब पुरंदरेजी यांची आवडती ही शिवसृष्टी, अनेक दुर्ग किल्ले महाराष्ट्रात आहे, त्याचं जतन करणं ही छत्रपती शिवाजी महाराजांना एक वेगळ्या प्रकारचं आदर भावना असते. आणि आपण आपल्या ग्रामदैवतांची प्रार्थना करतो, मुंबईला मुंबादेवीची करतो, पुण्यामध्ये तांबड्या जोगेश्वरीची करतो, कसबा गणपतीची प्रार्थना करतो, परंतु या दुर्ग किल्ल्यांवरती ज्या प्रकारची सगळी स्थानं आहेत त्याच्यामध्ये शिवनेरीला शिवाई देवी, प्रतापगडावर भवानी माता, तसंच सर्व दुर्ग किल्ल्यांवर जी जी त्यांची ग्रामदैवत आणि दुर्गदेवता आहेत त्यांचं एक संकलन करायची विनंती मी पांडुरंग बलकवडे यांना केली. आणि मी असं म्हटलं होतं की गुढीपाडव्याच्या दिवशी शिवसृष्टीमध्येच माननीय बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थितीमध्ये आपण ती नावं जाहीर करू, जेणेकरून सगळ्यांना तिथे पूजा अर्चा त्यातून प्रेरणा घेण्याची शक्यता निर्माण होईल. आज बाबासाहेब पुरंदरे यांना शिवसेनेच्या वतीने श्रद्धांजली व्यक्त करते, त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. आणि जी त्यांची स्वप्न होती, जी त्यांची आकांक्षा होती, ती पूर्ण त्यांनी करण्याचा प्रयत्न केला, खूप काम केलं, त्यांना अनेक पुरस्कार मिळाले, महाराष्ट्र भूषण मिळालं, पद्मविभूषण मिळालं, परंतु शिवशाहीर हा त्यांचा आवडता विषय होता. आणि ते भेटले की स्वतःहून बोलायचे, अत्यंत सकारात्मक स्फूर्तीदायक असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करते. शिवसृष्टी साकारण्याचं त्यांचं स्वप्न होतं आणि ते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत होते. राज्य सरकार कशा प्रकारे याबाबतीत हातभार असं आहे त्याच्या संदर्भात माझी त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी त्याच दिवशी चर्चा झालेली आहे. काही विषय त्यांचे राज्य सरकारकडे प्रलंबित आहेत, परंतु केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांच्या समन्वयातून या शिवसृष्टीला कशा प्रकारे अधिकाधिक सहकार्य करता येईल. आदित्य ठाकरे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आहेत, त्यामुळे त्यांच्याकडूनही सहकार्य मिळेल. आणि पुरंदरे कुटुंबियांना तसं आम्ही आश्वस्तही केलेलं आहे. त्याखेरीज सकाळी CM साहेबांच्या कार्यालयाशी बोलून आणि त्यांनी शासकीय इतमामामध्ये आज अंत्यसंस्कार जाहीर केलेले आहेत. परंतु मला असं वाटतं हे एक अत्यंत छोटं ऋण आहे, पण त्यांनी जे ऋण आहे आपल्या सगळ्यांवरती त्याच्यामधून छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचं साहित्य असेल, त्यांनी तयार केलेली शिवसृष्टी असेल, त्यांचे विचार असतील, त्या सगळ्यांच्यासाठी पूर्णपणाने राज्य सरकार त्यांच्या सोबत असेल. आणि किंबहुना राज्य सरकार आहे तेच त्यांच्यासारख्या थोरांच्या आशीर्वादामुळे आहे, आणि त्यामुळे त्यांच्या ऋणात आम्ही कायम राहणं मान्य करू. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाबद्दल आमदार नीलम गोरे यांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं आणि आपल्या भावना माध्यमांसमोर व्यक्त केल्या, त्यांच्या आठवणी जागवल्या.